आमच्या आयुष्यातील काही आठवणी भाग तीस लेखिका श्रीमती रमाबाई रानडे आज उन्हाने डोक्याला काहीतरी विकार झालेला आहे असे यावेळी मात्र माझ्या स्पष्ट ध्यानात आले आणि मी भाऊजींवर रागावल्यासारखे करून म्हटले असे काय हो वाचता एक वाक्यसुद्धा मध्ये अडल्या वाचून वाचता येत नाही अशाने आपली धांदल होते आणि ऐकणाऱ्यालाही त्रास होतो तिकडे जाऊन नीट पत्र लावून या आणि मग वाचून दाखवा जा उठा असं मी मोठ्यांना म्हणून स्वतः नको होय म्हणण्यापूर्वी लवकर उठून जा अशा अर्थाची हाताने खूण केली ती पाहताच ते उठून गेले आणि मग मी दहा पंधरा मिनिटे तरी स्व कोचावर स्वस्थ पडून विश्रांती घ्यावी म्हणून स्वतःला आग्रह केला मी काय म्हणते याचा अक्षरशः जरी अर्थ मनात आला नसला तरी शरीर फार थकल्यामुळे विश्रांती हवीच होती अधिक आढेवेढे न घेता तेथेच कोचावर अंग टाकले तेव्हा एक स्वच्छ हलके पांघरूण अंगावर घालून मी मानेपासून पायापर्यंत हळूहळू सर्व अंग चेपीत बसले त्या चेपण्याच्या नादात पंधरा वीस मिनटे चांगली झोप लागली अंग काही तापले नव्हते झोप लागल्यावर सर्वांगाला घाम आला डोके मात्र खूप तापले होते आणि तोंडावरली लाली कमी झाली नव्हती घाम आला लावता तो मी हळूहळू पुसून काढला तरीही झोपमोड झाली नाही आणखी दहा बारा मिनटे झोपून आळस व जांभया देऊन डोळे उघडले त्यावरून अंग दुखत असावे पण आता पहिल्यापेक्षा दृष्टी मात्र चांगली झाली आहे असे मला वाटले आता जेवण्यास उठावयाचे आहे ना साडेबारा झाले असे मी म्हणताच चटकन उठून स्नानाच्या खोलीत येणे झाले मी पुन्हा म्हटले आज स्नान नाही केले तर बरे होईल आजचा दिवस हातपाय धुऊन वस्त्रांतर केले तर नाही का चालावयाचे मी हवे तर ओल्याने अंग पुसून काढते यावर सांगितले छेछे आज ऊन लागून घाम फार आलेला आहे तेव्हा आज तर स्नान केलेच पाहिजे मी अधिक काही बोलले नाही आंघोळीचे पाणी तयारच होते थंडी होऊ नये म्हणून लवकर स्नान घालून आटोपते घेतले स्नान झाल्यावर पानावर बसून पहिल्या वरण भाताचे तीन चार घास घेतले नाहीत तोच जोराने अंगावर शहारे उठून थंडी वाजू लागली तेव्हा मी आता जेवत नाही मला थंडी वाजत आहे असे म्हणून हात आखडला लागलीच ब्राह्मणाने तस्त पुढे करून आचविण्यास पाणी घातले आणि मी इकडे येऊन गड्याकडून बिछाना तयार करवून घेतला आणि खिडक्या लावून घेतल्या स्वतः अंथरुणावर येऊन निजल्यावर हवे होते तितके पांघरुण घालताच झोप आली ताप म्हणण्यासारखे अंग विशेष तापले नव्हते पण डोके मात्र पहिल्यापेक्षा अधिकच तापले आणि इतका वेळ वाटलेला संशय दृढ झाला आज उन्हापासून डोक्याला काहीतरी विकार झालाय खास ताप येणे अंग दुखणे आणि डोके तापणे व सारे विकार त्याच्या अंगभूत आहेत महाबळेश्वरी पूर्वी कोर्टाच्या वेळेशिवाय आपल्या विश्रांतीचा बहुतेक वेळ ही नवीन हाती धरलेली दोन कामे करण्यात घालविला त्यामुळे अवश्य तितकी विश्रांती मिळाली नव्हती तशात येथे आल्यापासून आज पंधरा दिवस दररोज सकाळचे दोन तीन तास ऊन लागले असे माझ्या मनाने पक्के घेतल्यावर डॉक्टर पाटणकर यांना बोलावणे पाठवले आणि यावेळेच्या दुखण्याबद्दल माझी कल्पना काय आहे ती सारी त्यांना सांगितली डॉक्टरांनी बिछाण्याजवळ जाऊन स्वतःची प्रकृती पाहिली व बाहेर येऊन ते मला म्हणाले तुमची कल्पना बरोबर आहे असे मलाही वाटते या आजारावर पुष्कळ से ब्रोमाईड दिले पाहिजे आणि मुख्य म्हणजे विश्रांती मिळाली पाहिजे मी म्हटले याची मला काळजी पडली आहे काही झाले तरी खरा प्रकार काय आहे ते मात्र स्वतःला बिलकुल कळू द्यावायचा नाही थंडी वाऱ्याचा व वा हिवाचा ताप आहे मी डायफ्रेटिक पाठवतो ते आपण तीन तीन तासांनी घ्यावे व जमेल तितके पडून राहावे एक दोन दिवस तरी उठण्याचे श्रम करू नयेत असे जवळ सांगा व डायफ्रेटिकमध्ये ब्रोमाइड द्या दोन्हीची चव जवळजवळ सारखी असल्याने ते त्यात संपा देईल शिवाय नुसते ब्रोमाइट दिले तर चौकशी होईल आणि आपल्या डोक्याला काही विकार झाला की काय अशी शंका मनात आली तरी तिचा परिणाम मनावर होईल आणि हीच गोष्ट होऊ द्यावयाची नाही असे मी डॉक्टरांना बजावून सांगितले ते होय म्हणून जवळ गेले आणि म्हणाले ताप काही नाही ही वाच आहे डायफ्रेटिक पाठवतो ते घ्यावे म्हणजे बरे वाटेल होईल तितके एक दोन वरस जवल जवल दिवस तरी बिछाण्यावरच पडून राहावे घामावर वारा लागणे बरं नाही असं सांगून डॉक्टर निघून गेले दररोज पंचेचाळीसपासून पन्नास ग्रेनपर्यंत ब्रोमाईड देण्यात आल्यावर पाच सहा दिवसांनी पडसे झाले व प्रकृतीलाही बरे वाटू लागले दुखणे आल्यापासून पहिल्यासारखी चांगली स्मरणशक्ती येण्यास व पूर्ववत प्रकृती होण्यास जवळजवळ पंधरा दिवस लागले तोपर्यंत नित्यसवयीप्रमाणे करावयाच्या ठरलेल्या सगळ्या गोष्टी एका पुढे एक व्हावयाच्याच फक्त पत्रे लिहावयास मजकूर सांगते वेळी मात्र मनाचा विसंगतपणा अजून कायम आहे असे मला समजून येईल पत्र लिहावयाचे एकाच्या नावाने आणि मजकूर भलत्याच असा वयाचा हे पाहून नेहमीच्या पत्रे लिहिणाऱ्या मुलांना जरा चमत्कारिक वाटे असे होऊ लागल्यावर मी त्या मुलांना एकीकडे एक बोलावून आणून बजावून सांगितले तुम्ही पत्र लिहिण्यास बसला म्हणजे जसा मजकूर सांगणे होईल तसाच्या तसाच अक्षरशः लिहून काढीत जा असे का असे जवळ विचारू नका किंवा लिहिताना कचरू नका किंवा लिहिलेली पत्रे माझ्याजवळ आणून द्या म्हणजे तो कोणाला व मजकूर काय लिहावयाचा ते मी सांगेन कारण स्वत पत्र लिहावयास सांगताना मुलांनी काही उलट विचारले आणि आपली काय चूक होत आहे हे स्वतःच्या लक्षात आले तर एकदम मनाला धक्का बसून त्यावर परिणाम होईल या भीतीने सर्व बाजूंनी मला फार जपावे लागेल याप्रमाणे सात आठ दिवस गेल्यावर एके दिवशी रात्री सुमारे साडेदहा वाजता स्वतःला चांगली झोप लागली होती मला अलीकडे बहुतेक जागरणच असे त्यात त्या दिवशी मी अधिक थकले होते म्हणून स्वतःच्या पायाला आज तू, तू तूप चोळ असे गड्याला सांगून मी शेजारच्या मुलांच्या पलंगावर निजले आणि लागलीच झोपू गेल झोपून गेले सुमारे अर्ध्या तासाने मोठ्याने हसण्याचा आवाज माझ्या कानावर पडून मी खडबडून जागी झाले दुखण्याची धास्ती मनात असेच पण डोळ्यावर फार झोप असल्याने काय प्रकार आहे याचा उमच पडेना इतके इतक्यात दुसऱ्यांदा तसेच मोठ्यांदा हसणे झाले हसे कोणाचे ते ओळखून मी अतिशय घाबरले आणि माझी तर अगदी बोबडीच वळली तरी तशीच स्वतःच्या पलंगावर जाऊन काय झालं काय होतंय म्हणून घाबरलेल्या बोबड्या शब्दानेच विचारले तेव्हा स्वत म्हटले हंग भिऊ नकोस मी जागाच आहे पण जरा दिवा आणून तुझा हा शहाणा गडी काय करत आहे ते पहा तरी एकदा गडी तूप लावित ला होता हे मला माहिती होते म्हणून मी म्हटले हे काय गडी काय करणार तो तूप चोळीत आहे तेव्हा म्हटले आधी तू दिवा आणून बघ तर खरी मग तुला हसण्याचे कारण कळेल मी बाहेरून दिवा आणला आणि पाहते तो गणू स्वतःचा एक पाय आपल्या मांडीवर घेऊन तूप चोळीत आहे आणि डोके पायाला टेकेपर्यंत पेंगत आहे पण दोन्ही पायात मोजे तसेच होते आणि मोजांवरूनच तूप चोळणे चालले होते ते पाहून मलाही फार हसू हो आले आणि गड्याच्या या बावळटपणाबद्दल मी त्याला हाक मारून जागे केले दुसऱ्या दिवशी सकाळपासून पंधरा दिवसापूर्वी गेलेली स्वतःची स्मरणशक्ती आज परत आली अशी माझी खात्री झाली कारण दुसरे दिवशी सकाळी चहाला सर्व मंडळी एकत्र जमल्यावर रात्री घडलेला गणू गड्याचा शहाणपणाचा प्रकार स्वतः हसून भाऊजींजवळ सांगितला व त्या दिवसांपासून दिवसेंदिवस प्रकृतीला अधिक बरे वाटत चालले तेव्हा आणखी दोन तीन दिवसांनी मुंबईहून एशियाटिक सोसायटीतून आणलेल्या बुकांची पेटी जी पार्सलने दहा बारा दिवसांपूर्वी आली होती व केवळ या दुखण्याकरिताच मी आजवर लपवून ठेविली होती ती आत्ता काढून दिली दुखण्यामध्ये पेटीचे स्मरण होऊन अजून पेटी का आली नाही म्हणून पाच सहा वेळा चौकशी केली पण भाऊजींना शिपायांना आणि मुलांना पेटी आल्याचे जवळ सांगावयाचे नाही अशी मी ताकीद दिलेली असल्यामुळे याबद्दल कोणीच काही बोलले नाही याबद्दल भाऊजींकडून मुंबईला स्वत पुस्तके लवकर पाठवा अशा मजकुराची एक दोन पत्रे लिहविली होती पण ती त्यांनी माझ्याकडे दिली याप्रमाणे सर्व बाजूंनी बंदोबस्त राहिल्याने थोडक्यावरच ते दुखणे निभावले व माझे भाग्य होते म्हणून आणखी काही दिवस मला सहवासाचा लाभ मिळाला या साली संसारिक बहुतेक सर्व गोष्टींबद्दल उदासीनता जास्त दिसू लागली जरी सवयीप्रमाणे एकापुढे एक कामे होत असत ती त्यात स्वतःचे मन गडलेले नसे इतकेच नव्हे तर असावे तितके तिकडे लक्षही लागत नसे हे वर वर पाहणाऱ्याच्या लक्षात येण्याचा संभव नव्हता पण विशेष बारीकरीतीने पाहणाऱ्यांच्या मनात आल्या वाचून राहत नसे या वर्षात स्वतःच्या प्रकृतीचे मान जरा नरमच होते शिवाय काही पारमार्थिक चिंतनात स्वतःचे मन निमग्न असावे असे दिसे कारण प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे व्यवहारात लक्ष लागत नसे पण जे आवडते विषय राजकीय सामाजिक औद्योगिक त्यांच्याही वर्तमानपत्रातून येणाऱ्या हकीकतीकडे आताशा पहिल्यासारखे लक्ष नाही असे दिसू लागले पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचावयास म्हणून हातात घेतलेले कित्येक वेळ हातातल्या हातात, हातात राहून मग दुसऱ्या काही विचारात निमग्न आहे असे दिसे जेवावयाला बसल्यावर नेहमी विनोदाने पुष्कळ गोष्टी बोलावयाच्या चेष्टा करावयाच्या मुद्दाम मी केलेले पदार्थ असतील त्याला बळेच नावे ठेवून हसावयाचे आणि मला म्हणावं यायचे सकाळपासून वेळ घालवूनही असलेच का पदार्थ केले आम्ही पुरुष देखील असले पदार्थ केव्हाच करून टाकू कोणताही गोड पदार्थापेक्षा हरभऱ्याच्या डाळीचे तिखट मिठाचे पदार्थ अतिशय आवडत असत त्यापैकी चांगला झालेला पदार्थ असेल त्या दिवशी मागचा भात संपल्यावर सुद्धा पुन्हा तो पदार्थ थोडासा मागून खावयाचा असे पण हा प्रकार अलीकडे कमी झाला होता सगळ्या गोष्टी मनाने स्वतः नियमबद्ध केल्या असाव्यात असे माझ्या लक्षात येऊ लागले यासंबंधी केव्हा काही विचारल्यास ऐकल्या न ऐकल्याबारीच न्यावयाचे होता होईल तो त्याबद्दल उत्तरच द्यावयाचे नाही जेवण मुखशुद्धी चहा फराळ वगैरे सर्वच आहार किती घ्यावयाचा याबद्दल काहीतरी मनामध्ये ठरवलेले असावे त्यामुळे आवडते फळसुद्धा जास्त खाल्ले जात नसे एके दिवशी पुष्कळ दिवसात न मिळालेली अशी काळी द्राक्षे उत्तम मिळालेली होती स्वतःला द्राक्षे फार आवडत असत म्हणून मी दहा बारा द्राक्षे बशीत घालून मुखशुद्धीकरिता ठेविली पण जेवण झाल्यावर यापैकी पाच सहा द्राक्षे खाऊन बाकीची तशीच बघळून ठेविली ते पाहून मी म्हटले द्राक्ष आज फारच चांगली मिळाली आहेत आणि ती आज कितीतरी दिवसांनी मिळाली आहेत मग त्यातली बगळावयाची काय म्हणून तेवढी तरी खावीत तेव्हा म्हटले तुझा स्वभावच चमत्कारिक आहे पुष्कळ खावे पुष्कळ प्यावे असे तुला वाटते पण असे पुष्कळ खाल्ल्या पाल्ल्याने जिभेची कधीतरी तृप्ती व्हावयाची आहे काय तृप्ती करण्याच्या नादी लागलो तर तिची तृप्ती एकीकडे राहून लालसा मात्र अधिक वाढेल की मी माझीच गोष्ट सांगत नाही पण प्रत्येक माणसाने यासंबंधी थोडे बहुत नियम ठेवावेत हे थे चांगले असे सहज म्हणले त्यावरून आजपर्यंत जो संशय मला वाटत होता त्याची आता खात्री झाली की स्वतःच्या सर्व गोष्टी नियमाने बांधलेल्या आहेत त्या समजून घेण्याकडे आता माझे मन जास्त लागले आणि खरे काय ते लवकरच कळून आले दररोजचा चहा प्यावयाचा असे त्याचेही घोट मोजलेले असत त्यापेक्षा अधिक घ्यावयाचे नाहीत दररोजचा चहा जवळ नेला म्हणजे निववून बशीत घालून हातात द्यावा लागे मन कामात गढलेले असेल अशावेळी बशी हातात दिली तरी मोजके भोट घोटच घ्यावयाचे जास्त घ्यावयाचे नाही बोलण्याच्या नादात किंवा कामात मन गुंतले असले तरीसुद्धा बशीत ओतलेल्या चहाचा एक घोट जास्त असला तरी तो वगळून ठेवावयाचाच तसेच केव्हाही एखादा आवडणारा पदार्थ मुद्दाम केला व तो चांगला साधला असला म्हणजे त्याचे दोन घास तरी पोटात अधिक जावेत म्हणून मी तो आग्रहाने वाढी तेव्हा मुकाट्याने त्यातील ते थोडासा पुढे घेऊन बाकीचा एकेकडे सारून ठेवावयाचा हे पाहून मी विचारी पदार्थ बरा नाही का झाला एक दोनदा जरी विचारले तरी आपण काहीतरी दुसऱ्या नादात आहोत असे दाखवून उत्तरच द्यावयाचे नाहीत पण मी पुन्हा पुन्हा विचारले तर हसून म्हणावयाचे पदार्थ कोणी केला आहे सांग तू केला असलास तर उत्तम झाला आहे असे म्हणतो मी केला म्हणून तो चांगला असे नको हो म्हणावयास पानात वाढलेला पदार्थसुद्धा थोडासा पुढे घेऊन बाकीचा एकीकडे सारून दिला आहे यावरून पदार्थ चांगला झाला नाही हे दिसतच आहे असे मी म्हणे यावर म्हणावयाचे खरोखर पदार्थ चांगला झाला आहे पण पदार्थ चांगला झाला आहे म्हणून तोच खावयाचा की काय खाण्याची काहीतरी मर्यादा पाहिजे रोजच्या मुखशुद्धीकरिता ऋतुमानाप्रमाणे उत्तम मिळणारी फळे आणावी लागत मला कधी आठवत नाही की आज अमुक एक फळ चांगले म्हणून आणखी एक मागून घेऊन खाल्ले रोज खावयाचे तितकेच खावयाचे जास्त असेल तर ते वगळून ठेवावयाचे एखाद्या दिवशी घाईमुळे चाखून न पाहता मुखशुद्धीने मी तसेच ठेविले वाईट लागले तर बशी मुकाटेने सारून ठेवावयाची काही बोलावयाचे नाही आणि पुन्हा त्यावेळी दुसरे चांगले फळ खाण्याविषयी आग्रह केला तरी ते त्या दिवशी खावं नाही एक वेळ पुण्याहून नारायणभाई दांडेकर यांनी आपल्या बागेतील हापूस आणि पायरीचे आंबे पाठविले आणि पत्र लिहिले की मी माझ्या हाताने लाविलेल्या झाडाचे हे आंबे आहेत यापैकी चार दोन तरी आपण खावे आहेत म्हणजे मला मैं बरे वाटेल या आंब्यांपैकी एक आंबा मी घेऊन त्याच्या सर्व फाकी बशीत घालून दिल्या जेवण झाल्यावर बशी हातात घेऊन या फोडींपैकी एक फोड खाल्ली आणि आंबा चवीला फार चांगला आहे असे म्हणून त्याची फार वाखाणणी करून म्हटले तुम्ही सगळेजण खा आणि गडी माणसांनाही द्या बरे असे म्हणून बशीतून नियमाप्रमाणे आणखी एक फोड काढून घेऊन बशी दिली पलीकडे सारून हे पाहून मला नवल वाटले आणि मी म्हटले जेवणात पिठले फळात आंबा कोणाला आवडत नाही असे नसेल असले तरी क्वचितच असेल नाही तेव्हा स्वत म्हटले अगं आवडत नाही कोणाला चांगला पदार्थ असला म्हणजे कोणालाही आवडणारच मी सुद्धा आंब्याच्या फोडी खाल्ल्या नाहीत काय तेव्हा मी म्हटले याचेच मला नवल वाटले की आंब्यासारखी वस्तू पचण्यास काही फार अवघड नाही प्रकृतीही यावेळी चांगली आहे शिवाय ते उत्तम असून मित्राकडून आलेले आहेत इतक्या सगळ्या चांगल्या बाजू असून फक्त दोनच फोडी खाल्ल्या ना या साऱ्या फोडी एकाच आंब्याच्या आहेत आजचा दिवस तेवढ्या सगळ्या खाल्ल्या असत्या तरी चालल्या असते मी चिरतेवेळी चाखून पाहिला तेव्हाच माझ्या मनात आले की आजचा आंबा फार आवडेल आणि कदाचित आणखी मागणेही होईल क्रमशः माझे हे अभिवाचन आपणास आवडले असल्यास कृपया माझे चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबण्यास विसरू नये ही विनंती म्हणजे नवीन आलेल्या ऑडिओचे आपणास नोटिफिकेशन येत राहील धन्यवाद